अजब राघव जी मी शिरा बनवलाय आणि ते पण कोणाची मदत नाही घेतली एकटीने बनवले चाटू आहे वा 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 म्हणजे अगदी पहिल्या फटक्यात जाळीदार अनर्थ केले असंच नाचतेस शिराच केलास ना एवढं कशाला नाचायचंय रे ते सगळ्यांना शिराच्या सुवासाने भूक अजून वाढली माझी आणि तुम्ही केल्या म्हणजे उत्तमच झालास शी हे काय हा शिरा नाहीये भलतच काहीतरी आहे काय झालं अगं देवानी तुला डोळे दिले नाही तर मेंदूच दिला नाहीये साखरेऐवजी मीठ घातलंस तू आई जाऊ दे शांत हो हा म्हणजे नजर चुकीने झालं असेल ना हो 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 अरे पण आपल्याकडे सगळ्या बरण्यांवर नावं लिहिलेली असतात का आता वाचता लिहिता पण येत नाही तिला हा अडाणी मुलगी शाळा कॉलेजात गेलीस का नाही ग अजीब आई हो घाई घाईत लक्ष गेलं नसेल तिच हो हो तसंच झालं ते तिथे काहीतरी बन होत होत ना म्हणून मी घाई घाईत साखर टाकली अग पण हाताला साखर आणि मीठ वेगळं लागतं की नाही का डोळ्यांना फक्त रंगच दिसला हो म्हणजे ते दोन्ही व्हाईट होत ना त्यामुळे मला कळलं नाही पटकन हा व्हाईट आहे ना अगं मग मैदा घालशील नाही तर कणिक घालशील आणि म्हणशील व्हाईटच आहे ना नशीब हिने वेलचीच्या ऐवजी जिरं किंवा मोहरी नाही घातली आणि म्हणाली नाही दोन्हीचे तर दाणेच असतात म्हणून घातले हग मीठ आणि साखर यातला फरक आम्हाला वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कळतो बस झालं तुम्ही सगळे किती बोलताय मला मी ऍटलीस्ट ट्राय तरी केलं पण ते कोणालाच दिसत नाहीये अगं रमा बेटा रमा मॅडम आई आई तुम्ही सगळे खूपच ओरडलात तिला होते चूक कधी कधी अशी हरकत नाही हरकत नाही सगळ्या चुकांमधून ती हळूहळू शिकेल मॅडम तुम्ही रडू नका ना मी रडू नको तर मग काय करू मी ऍटलीस्ट ट्राय तर केलं ना खाली सगळे जण मला कसे बोलतात आमच्या घरात तर मी कुकिंग बिकिंग पण करत नाही साधं पाणी प्यायला पण किचन मध्ये जात नाही मी इथे तर मी डायरेक्ट शिरा केला तरी सुद्धा सगळे मला कस बोलत होते खाली मला खरंच वाटलं की ती साखर आहे म्हणून आणि मी त्याच्या हातात टाकली तरी पण ते ती असं काय अहो पण एवढं रडण्यासारखं काही झालं नाहीये त्या काही वाईट नाही झालाय शिरा हा थोडा खारट झालाय पण वाईट नाहीये तो चाललाय मला आवडला खरच चांगला झालाय का हो मी संपवणार अक्का मला बघू आओ आओ पण हा किती वाईट झालाय अजिबात चांगला नाही झाला शिरा तुम्ही कसा खाल्ला कारण आज मी हा शिरा खाल्ला तर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करावा असा वाटेल
तुम्ही उमेद सोडणार नाही आणि मला खात्री आहे पुढच्या वेळेला तुम्ही छान शिरा बनवणार. इथे चटणी कोशिंबीर हे सगळं डाव्या बाजूला वाढायचं आणि उजव्या बाजूला भाज्या वाढायच्या. वाटी मध्यभागी वरण, त्याच्या या बाजूला भात किंवा पोळी. कळलं? पण आजी हे असं राईट लेफ्ट का वाढायचंय? आमच्या घरी तर आम्ही कुठेही वाढतो, शेवटी जाणार तर सगळं पोटातच आहे ना. तसं करू नये रमाबाळा. ताट असंच का वाढायचं याचं एक शास्त्र असत. हे बघ, लोणची आणि चटण्या या जास्ती प्रमाणात खाल्ल्या जाऊ नयेत म्हणून त्या ताटा डाव्या बाजूला वाढायच्या असतात. आणि आहारात भाज्यांचं प्रमाण जास्ती असलं पाहिजे म्हणून ते अगदी हाताशी म्हणजे उजव्या बाजूला वाढायचं असतं. ओ गॉड, तसं हे सगळं आहे इंटरेस्टिंग, पण मी आता आणखी लेक्चर नाही ऐकू शकत. ओके ओके, कळलं मला, आता मी तसंच वाढते. अग लगेच घास का घेते का? आता तर जेवणच जेवायचंय ना. जेवायच आहे पण असं लगेच नाही. हात जोड बघू. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता उभाचे. जीवन करी जीवा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर वर्ण नो हे राणी हे यज्ञ कर्म. काय रमा, कळला ना श्लोकाचा अर्थ कि नाही? नाही. रमा मॅडम, याचा अर्थ असा की आपण जो घास घेतो तो घास घेत असताना श्री हरीचं नाव घ्यावं. आपण जे अन्न खातो ते साक्षात परब्रह्म असतं आणि जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर ते एक यज्ञ कर्म समजावं. ओके ओके फाईन, आता तरी जेवू का मी? करा सुरुवात. ओ गॉड, तुमच्याकडे किती रिच्युअल्स असतात तुम्हाला माहितीये? मी जेव्हा माझ्या घरी बाहेरून येते ना तेव्हा मी हात न धुताच जेवायला बसते. मला तर इतकी भूक लागलेली असते. हो पण तसं करू नये रमा मॅडम, आपल्या हातावर जंतू असतात ना, त्यामुळे हात धुवून मगच जेवायला बसाव. राघव, तिला आता जेवू दे बरं. हो ना, आज नाश्त्याला खारट शिरा होता ना, त्यामुळे आता भूक लागली आहे. हो का? मी काम कर ना, उद्या तू मला शिरा करून दाखव, म्हणजे मला कळेल ना शिरा कसा करतात ते. करेनच, प्रत्येक पूजेला प्रसादाचा शिरा मीच करते, कारण त्याच्यात साखर समजून मीठ घालत नाही मी. श्रुती, काय रे गजा? आई जेवताना बोलू नये हे आता तिला नव्याने सांगायचं का? जेवा. या इगो क्वीनला स्वतः तर काही करता येत नाही आणि मला चॅलेंज करते. राघव सरांची बहीण किती आगाऊ आहे, हिनं मला सगळ्यात जास्त त्रास देतो.